एका प्रयोगामध्ये भरत आ, मुका आहे जो मुका होता आ ओई ओई ए ओ आ आ ओ ए ओ आ असं सगळा करणारा माणूस एका कुठच्या तरी क्षणी काहीतरी झालं आणि सॉरी असं म्हणाला तर ही मंडळी मग थिएटरकडे यायला मदत होईल म्हणजे त्यांना हे निश्चितपणे बाबा ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऐकलेलं असं त्यांच्या आईबाबांना माहिती असं ते त्यांच्या तोंडून ऐकलं त्याचे किस्से ऐकले त्यावेळेला कसे सगळे हे भरत अंकुश संजय वगैरे कामं करायची त्यांच्याबद्दलचं संपदा तर हे काय आहे बाबा ऑल द बेस्ट तर हे त्यांनाही त्याही पिढीला म्हणजे एक नवीन पिढीला यूथला बघायला मिळावं आणि ती पिढी सगळी थिएटरकडे यावी वेगवेगळ्या भाषेतून त्याच्या ऑफर्स यायला लागल्या आणि मराठी मालवणी झालं हिंदी झालं गुजराती झालं सिंधी झालं कन्नड झालं तुळू झालं अशा अनेक अशा बारा भाषेत भारतातल्या हे नाटक सादर झालेलं आहे एकांकिका अर्ध्या तासाची तीस मिनटाची आणि नाटक आम्ही चादर करायचो त्यावेळेला ते तीन तासाचं म्हणजे सहा पट जवळजवळ त्याच्यात त्याच्या स्क्रिप्ट मध्ये वाढ केली इम्प्रुव्हाइज केलं डेव्हलप केलं नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत खरं तर नाट्यसृष्टीला पुन्हा एकदा सुवर्ण काळ आला असं म्हणायला खरंच हरकत नाही कारण नव्या विषयांवर आधारित अनेक नाटकं येतात आणि जी जुनी अजरामर नाटकं झाली आहेत ती पुन्हा एकदा नव्या कलाकारांसोबत घेऊन देखील अनेक नाटकं येताना दिसतात आणि असंच नाटक जे तीस वर्षांपूर्वी गाजलं होतं ते ऑल द बेस्ट हे नाटक नाटक आता पुन्हा एकदा नव्या कलाकारांसोबत घेऊन दिग्दर्शक आणि लेखक देवेंद्र प्रेम घेऊन येतात सर तुमचं सगळ्यात आधी स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये तीस वर्षांपूर्वी आलेली एकांकिका त्यानंतर त्याचं व्यावसायिक नाटकामध्ये रूपांतर झालं ज्यात भरत जाधव अंकुश चौधरी संजय नार्वेकर आणि संपदा जोगळेकर होते आणि आता पुन्हा ते नाटक नव्या कलाकारांसोबत घेऊन येतात okay. कसं वाटतंय आणि एक तो थॉट काय होता की पुन्हा तेच नाटक पण नव्या कलाकारांसोबत घेऊन यावं एकतर नाटकाने तेव्हा धमाल केली होती आणि रसिकांनी एवढं प्रेम दिलं प्रेक्षकांनी त्याला एवढं डोक्यावर नाटकाला घेतलं की त्याचे हजारो अगदी हाऊसफुल प्रयोग झाले आम्ही जवळजवळ आता चार हजार चारशे प्रयोगाच्या पर्यंत आम्ही पोचलेलो आहोत तर त्यामुळे ती एक बॅकग्राऊंड सगळी नाटकाला असल्यामुळे सुद्धा एक वाटलं की पुन्हा आपण आता एक चौदा पंधरा वर्ष झाली प्रयोग बंद आहेत तर जुन्या लोकांना ज्यांनी ज्यांनी बघितलं आहे त्यांनाही ते निश्चितपणे पुन्हा बघायला आवडेल आणि एवढ्या वर्षानंतर एक एक पिढी तयार होतेच म्हणजे जी त्या एक दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतचे जे त्यावेळेला होते चौदा पंधरा वर्ष ते आता एक विशी पंचवीशीची बनली असतील तरुण सगळी मंडळी तर ही मंडळी मग थिएटरकडे यायला या 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 मदत होईल म्हणजे त्यांना हे निश्चितपणे बाबा ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऐकलेलं असतं त्यांच्या आईबाबांना ना माहिती अस ते त्यांच्या तोंडून ऐकलंय त्याचे किस्से ऐकलेत त्यावेळेला कसे सगळे हे भरत अंकुश संजय वगैरे कामं करायची त्यांच्या संपदा तर हे काय बाबा ऑल द बेस्ट तर हे त्यांनाही त्याही पिढीला म्हणजे एक नवीन पिढीला युथला बघायला मिळावं आणि ती पिढी सगळी थिएटरकडे यावी या अगदी दोन्ही अशा उद्देशाने आम्ही ते पुन्हा रंगभूमीवर आणतोय तुम्ही आताच म्हणालात की हजारो प्रयोग झाले या नाटकाचे वेगवेगळ्या भाषांमध्ये पण झाले म्हणजे मराठीस हिंदी गुजराती आणि सिंधी भाषेत देखील प्रयोग झाले तर ती वाटचाल कशी होती ती पण टेरिफिक होती धमाल होती कारण सगळं माझ्यासाठी तर नवीन होतं पहिलं नाटक माझ्या आयुष्यातलं होतं हे व्यावसायिक आणि पहिल्याच नाटकाला असं जबरदस्त यश मिळाल्यानंतर वेगवेगळ्या भाषेतून त्याच्या ऑफर्स यायला लागल्या आणि मराठी ही मालवणी झालं हिंदी झालं गुजराती झालं सिंधी झालं कन्नड झालं तुळू झालं अशा अनेक अशा बारा भाषेत भारतातल्या हे नाटक सादर झालेलं आहे आणि मराठीत मी म्हणतो तसं चार हजार चारशे असले तरी सगळ्या भाषेचं मिळून जवळजवळ म्हणजे दहा हजारच्या आसपास आम्ही पोचलेलो आहोत आणि लवकरच मराठीतला पाच हजार हवा आणि ओवरऑल दहा हजार हवा असा प्रयोग करायचा आमचा मानस आहे बरं तुम्ही म्हणाल की प्रयोग करायचा मानस आहे तर तर त्यावेळेस जुने कलाकार म्हणजे भरत अंकुश संजय आणि संपदा या चौघांना घेऊन काही खास प्रयोग करायचा असा काही विचार आता तू बोलली आहेस सर मग होऊनच जाऊ दे तसा प्रयत्न अर्थात मी आधीही करत आलेलो आहे आणि याच्यानंतरही मला तर कधीही आवडेल की आ, त्या चौघांना घेऊन काहीतरी म्हणजे एखादा प्रयोग म्हणा किंवा काही काही त्यांच्या त्यांचा प्रेझेन्स लोकांना आणि एकत्र येणं हे निश्चितपणे लोकांना अपील होणारच त्यामुळे ते आवडेल आणि आमच्यासाठी ते भाग्यातच लक्षण असेल कारण तेव्हाही तसंच झालेलं त्यांच्यापासून सुरुवात झालं आणि मग तुफान ते नाटक चाललं होतं त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आणि काही लक्षात राहणारे किस्से हा म्हणजे बे मुळात काय एकांकिका होती ना त्यामुळे एकांकिकेच्याच वेळेला आमची खूप मेहनत झालेली होती आम्ही तेव्हा तीन महिने एकांकिकेच्या तालमी केल्या असल्यामुळे आणि त्यांचं वर्कशॉप घेतलं होतं मी आय एन टीच्या स्पर्धेच्या आधी तर त्यामुळे आमची एक भट्टी ऑलरेडी जमलेली होती त्यांना कॅरेक्टर्स जी भरवायला हवीत ती सगळं ते सगळं काम माझं व्यावसायिक नाटकाच्या आधी झालेलं होतं संजय आणि संपदा नवीन आले जॉईन झाले आम्हाला नाटकासाठी पण दोघेही नट अफलादून नसल्यामुळे त्यांचा पिकअप टेरिफिक असल्यामुळे मला सोपं गेलं त्यांना समजवणं बाकी एक्सपिरियन्स तर धमाल होता एकांकिका अर्ध्या तासाची तीस मिनिटाची आणि नाटक आम्ही चादर करायचो त्यावेळेला ते तीन तासाचं म्हणजे सहा पट जवळजवळ त्याच्यात स्क्रिप्टमध्ये वाढ केली इम्प्रुव्हाइज केलं डेव्हलप केलं आणि ह्या सगळ्या मी काही लिहून आणायचो ते सगळं करून बघायचो आणि माझी पद्धत तशी होती की करून बघा करून बघा हे कसं ह्या प्रकारे करून बघा त्या प्रकारे करून बघा या ह्याच्यात त्यांनी खूप खूप सपोर्ट केला सगळे अगदी मनापासून करत होते म्हणूनच ते तेवढा सगळं काम करता आलं आणि त्याच्यातलं करेक्ट चूज करून ती सगळी लाइन अप झाली आणि किस्से किस्स्याला तर काही कारण म्हणजे मला वाटतं की जेवढे प्रयोग आहेत त्याच्या काही पटीने किस्से आहेत असं आहे तर एकदा आम्ही जेव्हा तालमीच्या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो त्यावेळेला एल्फिस्टन स्टेशनला एक आलेपाक विकणारा माणूस होता आणि आलेपाक आले पाक आले पाक आले पाक असं तो बोलत जायचा आणि तो आलेपाक आले पाक आले पाक तो समोरून असा आपल्या आला आणि जर आपण थांबवलं आणि आलेपाक घेतलं तर ठीक आहे पण तो आलेपाक आले पाक आलेपाक आणि आपल्याला क्रॉस करून पुढे गेला आणि एक आले आलेपाकवाला पण तो थांबायचा नाही असं आता हे झाल्यावर लक्षात आलं माझ्या की काहीतरी गडबड आहे मी त्याला जाऊन भेटलो आणि मग मला लक्षात आलं की तो बहिरा होता ह्या माणसाशी मी मैत्री केली त्याच्याकडून त्याच्याशी मी, आम मी त्या जेव्हा कधी आमचं रिहर्सल संपायची किंवा मी एल्फिस्टनला उतरून एम डी कॉलेजला जायचो त्यावेळेला तिकडे त्याला भेटायचो त्याच्याशी गप्पा मारायचो त्याला त्याची एक बॉडी लँग्वेज समजून घ्यायचो आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मग मी इथे कस जास्तीत जास्त असा उपयोग कसा होईल ते बघितलं होतं आता हा एक थोडासा असा ह्याचा किस्सा झाला एक धमाल असा काही सांगायचं झालं तर एका प्रयोगामध्ये भरत मुका आहे जो मुका होता आ ओ आ ऊ आ ओ ए ओ आ असं सगळं करणारा माणूस एका कुठच्या तरी क्षणी काहीतरी झालं आणि सॉरी असं म्हणाला सगळे कलाकार असे होते बरं तो बहिरा आहे तो दाखवणार कसं की मी ऐकलंय आंधळा जरी ऐकलं तरी तो रिॲक्ट कसं करणार काहीही त्याच्यात काही, काही करण्यासारखं नव्हतं भरतही सॉरी म्हणून आणि काय करणार आहे पुन्हा अरे सॉरी बोललो त्याच्याबद्दल सॉरी असं थोडंस परत सांगणार आहे अशी काहीतरी एक विचित्र अवस्था झाली आणि ते पुढे चालू झालं फक्त ते लोकांनी एवढं एवढं प्रेम केलं ह्या नाटकावरती लोकांनी की ते ह्याच्यात ते झालंय बाबा एका ओघात कधीतरी झालं असं समजून ते आम्हाला त्यांनी माफही केलं होतं आणि प्रयोग असा चालू राहिला होता बरं थोडं मागे जाऊन मला विचारलं की एकांकिका होती ही त्याच्यामध्ये आय थिंक बहिरा नव्हता फक्त आंधळा आणि मुका हे कॅरेक्टर होते सगळे होते आंधळा मुका बहिरा आणि मोहिनी हेच चार पात्र एकांकिकेत होते हेच एकांकिका होती ह्याच मी नाटक केलंय म्हणजे संजय सर आणि कलाकार नव्हते कलाकार वेगळे होते विकास कदम म्हणून मुलगा होता तो बहिरा बैऱ्याचा रोल करायचा आणि दीपा परब म्हणजे दी आता दीपा चौधरी दीपा अंकुश चौधरी आहे ती मोहिनीचा रोल करायचा हां मी ते एकांकिकेत एकत्र होते आणि मग त्यांचं लग्नही झालं आता ते घरात संसारात सगळीकडे एकत्र आहेत <laughs> बरं ही कॅरेक्टर तुम्हाला सापडली कुठे कॅरेक्टर सापडली कुठे ही कॅरेक्टर मी भाग्यवान आहे की माझ्या बायकोमुळे मला सापडली आ, संगीता तिचं नाव आ, संगीता प्रेम तिची आई आ, आ, मुकी आणि बहिरी होती आणि बायकोला म्हणजे लग्नाच्या आधीच्या या गोष्टी पटवण्यासाठी म्हणजे हिला बाबा पटवण्यासाठी एकुलती एक होती ती तर त्यामुळे माझ्या लक्षात आलं की हिच्या बाबांना पटवायला पाहिजे तरच ही पटणार आहे आपल्याला मग त्यामुळे तसे प्रयत्न चालू झाले मग त्यांच्या घरी जाणं झालं त्यामुळे बाबा जरा स्ट्रिक्ट असल्यामुळे आधी जरा आईवरती आपण फोकस करूया आणि म्हणून मग मी आईशी तिच्या बोलायला लागलो तर त्यांच्याशी माझं पहिल्याच ह्याच्यात असं कनेक्शन झालं कनेक्ट झालो आम्ही आणि त्यांच्याशी बोलणं हे रेग्युलर व्हायला लागलं ला। आणि तुला सांगतो मी एक वेळ अशी आलेली की संगीता म्हणजे त्यांची मुलगी त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकायची त्याच्या कितीतरी पटीने चांगलं मी कम्युनिकेट करू शक आमच्यातला संवाद स्मूथ व्हायला लागलेला वगैरे हे सगळं तिकडे ते चालू झालेलं होतं तर त्यामुळे कुठेतरी ना ती कॅरेक्टर्स अशी भिनलेली होती मुका आणि बैरा ही आणि मग शेवटी परत आपले अनुभव ऑब्झर्वेशन हे जे काही आपल्याला मिळणार आयुष्यात आम्ही नाटकवाले तर त्यामुळे हे कुठेतरी ते नाटकात परावर्तित करायचं हेच आमचं काम बाकी येतच नाही म्हणा आम्हाला काय त्यामुळे मग त्याला ह्यांचं काय करूया ह्यांचं काय करूया करता करता मग ती आयडिया आली की एखादा बुका बैरा तर आंधळा जोडूया का मग आंधळा आता अरे तीन मुलं दिसत आहेत तर मग एखादी मुलगी जोडूया का अशाने मग ती लव्ह स्टोरी करण्यात आली आणि अशी तीन पात्र एक मुलगी तीन मुलं आणि ऑल द बेस्ट सुरू झालं बरं नाटकामध्ये तुमचीच मुलं आहेत तर मुलांना डिरेक्ट करणं किती सोपं होतं किती कठीण होतं आणि किती ऐकलं त्यांनी तुमचं ऐकलं <laughs> आता ते कळेल प्रयोग सुरू झाल्यावर नाही एक काय मुलं हा भाग ओके फाईन आहेत हे पण इथे ती व्यावसायिकता तो प्रोफेशनलिझम ठेवायला पाहिजे मग नट म्हणून प्रत्येकाची एक जी काही कॅपॅसिटी आहे त्याचा रिस्पेक्ट आहे मला ते बरं आहे त्या काही टॅलेंट काही असे चांगले चांगले गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत नट म्हणून तर त्याचा त्या मला माहिती असल्यामुळे त्याचा मी वापर जास्त करू शकतो हा मात्र मला फायदा डेफिनेटली झाला त्यांचं आपापसातलं ट्युनिंग चांगलं आहे आणि पण एक कारण आहे की मी या नाटकात त्यांना कास्ट केलं ऑल द बेस्ट टू नावाचं नाटक हे हे पूर्णपणे नवीन नाटक आहे याचा खरं ऑल द बेस्टशी काही संबंध आहे म्हणजे मुका बहिरा आणि आंधळा आणि मुलगी असे पात्र आहेत पण त्याची टोटली गोष्ट वेगळी म्हणजे ऑल द बेस्ट टू आमचं नऊ पात्री नाटक होत त्याचे जे चारशे प्रयोग आम्ही केले त्याच्यात मनमित आणि मयुरेशी मुका आणि बैराची जोडी होती फक्त ते उलटे रोल करायचे त्याच्यात मनमित मुका होता आणि मयुरेश बैरा होता त्याच्यातली जी त्यांची केमिस्ट्री होती ती पण मी बघितलेली होती आणि मी बघितल्यापेक्षा त्याचा लोकांवरचा इम्पॅक्ट लोकांना ती जोडी कशी आवडलेली होती ह्याचाही मला माझा अभ्यास चांगला झालेला होता कॉन्ट्रॅक्ट शोला वगैरे हो आम्हाला टेरिफिक रिस्पॉन्स यायचा या दोघांच्या जोडीचं काहीतरी करावं असं माझ्या डोक्यात होतं ते मी मध्ये प्लॅनशेट नावाचं नाटक, करून नौ नौ नाटक सुरू करून केलंसुद्धा प्लॅनशेटमध्ये हे दोघे वगैरे होते पण दुर्दैवाने त्या नऊ पा नऊ प्रयोगानंतरच आमचं लॉकडाऊनला नाटक थांबलं आणि मग ते काही कारणाचं पुढे सुरू नाही होऊ शकलं आणि मग ह्याचा जेव्हा आम्ही घाट घातला हा थॉट आला की जरा आता ऑल द बेस्ट पुन्हा नव्याने करूया तेव्हा मग मला वाटलं की अरे पुन्हा आपण हा चान्स घेऊया फक्त आता कास्टिंग उलटं आहे मनमित बैरा आहे आणि मयुरेश मुका आहे बाकी तसं ऐकलंय त्यांनी माझं माझे त्यामुळे ते, ते माझ्यापेक्षा तू मला सांगू शकशील नाटक बघून की खरंच ऐकलंय का आधीचे प्रयोग होतात त्याच्या जवळपास तरी प्रयोग जातोय का <laughs> बरं एक असाच प्रश्न होता की बऱ्याच होतं की आपण कलाक्षेत्रात असलो पालक की बऱ्याचदा होतं की म्हणजे नाटक म्हटलं चित्रपट म्हटलं तर आधीपासून की आपण असलो तरी आपल्या मुलांनी नोकरी करावी चांगली कारण अनसर्टन क्षेत्र आहे त्यामुळे बऱ्याच पालकांचं असं होतं की नको या क्षेत्रात यावं पण दोन्ही मुलं या क्षेत्रात आहेत तर तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे या क्षेत्रात पुढे जायचं आहे काम करायचं आहे तर काय थॉट काय होतं डोक्यामध्ये आणि मग तुम्ही काय सांगितलं हा म्हणजे त्याबाबत थोडं मला ते जमतं की मी असा काय फोर्स करणाऱ्यातला नाही आहे म्हणजे त्यात ती लिबर्टी ते फ्रीडम व्यक्तीला असायला हवं असं मला वाटतं तर त्यामुळे असा काही फोर्स नाही त्यामुळे ते त्यांचाच कॉल तो, थोडी मिसेस माझी त्यां तिची इच्छा होती की ती बँक बांक, बँकर आहे बँकेत असल्यामुळे की यांनी नोकरी करावी हे सगळं कारण माझ्याबरोबर जा एवढी वर्ष काढल्यानंतर एक तिला वाटत होतं की नाटक थिएटर ह्याच्यात सगळं बाकी छान छानच आहे थोडं पण अनसर्टन्टी कुठे नसे म्हणजे तशी इथे फक्त थोडी जास्त आहे नाही दोन तीन वर्ष अशी जातात मध्ये की नाही प्रोजेक्ट झाली तर काय करणार वगैरे पण पण मला वाटतं काय ती पण एक ह्या ह्या आपल्या बिझनेसशी या कलेची थोडा एक अंगच आहे ते ते आपल्याला आलं पाहिजे जमलं पाहिजे खरं तर कस तिथेच लागतो ना म्हणजे दरवर्षी दोन नाटकं करणं आणि मग त्या क्षेत्रात राहणं हा चांगलाच भाग आहे एखाद्याच्या नशिबात तसं आहे ते चांगलंच आहे मग तो नट असो लेखक असो दिग्दर्शक पण चा आपल्याला तेवढंच येतं पण काही कारणास्तव ते व्यावसायिक रंगमीवर दोन दोन तीन तीन वर्ष नाही आलं तरी जेव्हा टिकून धरणं होतं त्याच्यासाठी एक वेगळी मेंटल पॉवर लागते तेवढ्या तेव्हाही एक शक्ती लागते एनर्जी लागते स्टॅमिना लागतो आपल्याला ते ते टेन्शन सस्टेन करायचं तर मला विचारशील तर वाटत होतं की ह्यांनी ह्याच्यात पडू नये यांनी काही वेगळं करावं पण जेव्हा त्यांची काही कामं त्यांची हे बघायला लागलो तेव्हा मला लक्षात आलं की ही कामं करू शकतात बा म्हणजे हे इथे येऊ शकतात पण अर्थात फोर्स अजिबात नव्हता पण फायनली ते इथेच आले आणि आता ते माझ्या नाटकात आले आणि आता ते तुमच्या समोर येतील शुभारंभाच्या प्रयोगाबद्दल जाता जाता काय सांग हो यस दोन तारीख दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आता येता शुक्रवार त्यावेळेला दुपारी चार वाजता दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विले पारले तिथे आमचा शुभारंभाचा पहिला प्रयोग आहे म्हणजे बाकीचेही आहेत लगेच तीन तारखेला दुपारी चार वाजताच घाणेकर थिएटरला ठाणे आणि चार तारखेला रविवारी शिवाजी मंदिर दुपारी चार वाजता असे आमचे इनिशियल सुरुवातीचे तीन प्रयोग शुभारंभाचे लागलेले आहेत तर तुम्ही सगळ्यांनी या अगदी आणि मला खात्री आहे जसं तुम्ही आधी हे नाटक के एन्जॉय केलं होतं तसाच प्रयोग हाही एन्जॉय कराल मुलं सगळी कसून मेहनत घेत आहेत मी कसून मेहनत घेतोय कुठेही आम्ही टेक्निकल बाजूबाबतही कुठेही कमी नाही मला तेही सांगायला आवडेल की मोहन वाघ काका हे आमचे निर्माते होते ग म्हणजे त्यामुळे चंद्रलेखा ही एक दिग्गज संस्था मला पहिल्या नाटकाला मिळावी हे केवढं भाग्य आहे ना म्हणजे आपण म्हणतो नाटक अरे हिट झालं अरे देवेंद्र प्रेमचं नाटक हिट झालं ऑल द बेस्ट म्हणजे देवेंद्रप्रेम असंच आता म्हटलं जातं अरे पण त्याच्या मागे शेकडो हात असतात आणि त्याच्यातला हा महत्त्वाची व्यक्ती आहे मोहन वाघ काका तर त्यांचं आधीच त्यांच्या बॅनरला वलय होतंच आणि काका म्हणजे डॅशिंग म्हणजे जे प्रेझेंट करणार ते असं टेरिफिक शोमॅन म्हणजे इंडस्ट्रीतले शोमॅन आहे ते होते अर्थात तर त्यांनी आमचं नाटक फार छानरित्या प्रे प्रे प्रेझेंट केलं कुठेही मला त्यांनी असा आ, असा हे आखडता हात किंवा अरे हे नको ते नको काही नाही नेवर मला जे जे वाटतं ते करायला मिळालं करून बघितलं आणि कमी कमी करत म्हणजे चार साडेचार तासाचं नाटक मी करून मग ते मी तीन तासांवर आणलं ही सगळी लिबर्टी त्यांनी दिली होती अशी सगळी माणसं भेटली त्याच्यामुळे हे सगळं झालं बस तेच नाटक मग त्यामुळे काय आहे सांगायचं काय ह्या इथे मुद्दा का आला तर मी त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे खूप शिकता आलं आहे मला आणि त्याचा आदर आहे मला तर त्यामुळे मॅक्सिमम चांगलं प्रॉडक्शनही करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे मग नेपथ्य असो संगीत असो कॉस्ट्युम्स असो आधी कुठल्याही बाबतीत आम्ही कमी ठेवलेलं नाही आणि रसिकांना ते नाटक तेवढाच आनंद देईल जेवढं ते नाटक आधी तुम्हाला देत होतं याची मला खात्री आहे नक्कीच दोन तारखेला ऑल द बेस्ट या नाटकाचा शुभारंभ होतोय तुम्ही देखील हे नाटक पहा आणि हे नाटक कसं वाटतं हे आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रियांमार्फत पोहोचवा भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद